हृदयाचे आरोग्य हे आहारावर अवलंबून असते. आपली जीवनशैली आणि आहार योग्य नसेल तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. योग्य आहारासोबतच पाणी पिणे शरीरासाठी खूप गरजेचे असते. डॉक्टर सुद्धा प्रत्येकाला नेहमी पाणी पिण्याचा सल्ला देतात. पाणी प्यायल्यामुळे आपले शरीर नेहमी हायड्रेट आणि निरोगी राहते. पण जर कमी पाणी पीत असाल तर त्याचा हृदयावर परिणाम होऊ शकतो. कमी पाणी प्यायल्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हृदयविकार वाढण्याची शक्यता असते. हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर पाणी पिणे गरजेचे आहे. कारण पाणी हे आपल्या हृदयाच्या कार्याला चालना देते. तसंच पाणी हे हृदयाच्या सर्व कक्षांना निरोगी ठेवते. रक्त परिसंचारण सुधारते. ऑक्सिजनचे परिसंचारण वाढवते. या सर्व गोष्टींमुळे आपल्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहते आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. जर कमी पाणी पीत असाल तर त्याचा परिणाम कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर होतो. कमी पाणी प्यायल्यामुळे डिहायड्रेशन होते आणि डिहायड्रेशनमुळे लिव्हर रक्तामध्ये अधिक प्रमाणात कोलेस्ट्रॉल सोडतो. त्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल झपाट्याने वाढतं आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे दररोज जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे आहे.